नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनल स्टडी टाईम 4 मध्ये. बरेच लोकांचे हे डाऊट आहे, हे प्रश्न आहे की जिल्हा न्यायालय भरती 2018 जे एक्झाम झाले होते त्याची कट ऑफ किती जाणार. सेकंड क्वेश्चन आहे की रिझल्ट केव्हापर्यंत लागणार. आणि थर्ड जे क्वेश्चन आहे, जे डाऊट आहे लोकांचं मनात की रिझर्वेशन आहे की नाही, तर आपण या व्हिडिओमध्ये हे 3 जे प्रश्न आहे लोकांचे याचे उत्तर बघूया. फर्स्ट जे आहे, कट ऑफ कितीला जाणार, एक्सपेक्टेड कट ऑफ इकडे मी दिलेली आहे. तर लिपिक पदासाठी सर्वात पहिले आपण बघूया. चाळणी परीक्षा जे झाली होती 24 जूनला झाली होती, जर तुम्हाला याद असेल तर 24 जूनला जे चाळणी परीक्षा झाली होती ते 40 गुण होते आणि त्यापैकी 32 ते 34 32 to 34 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. त्याच्यानंतर जे मराठी टायपिंग होते लिपिक पदासाठी, कनिष्ठ लिपिक पदासाठी, ते जाऊ शकते 20 पैकी 20 गुण होते आणि 10 ते 12 कट ऑफ जाऊ शकते. कारण की मराठी टायपिंग थोडा डिफिकल्ट असतो आणि बरेच लोक जे आहे मराठी टायपिंगमध्येच ते लोकांनी आउट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स होऊन गेले होते. तर आता जे आहे 5 जर तुम्ही ना चुका केला तर 1 मार्क तुमचे कमी होतील, ठीक आहे. हे रूल आहे मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंगचा, ठीक आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1 जर तुम्ही 5 चूक केला तर, ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी टायपिंग आहे 20 गुणांचा आणि 14 ते 16 इतके कट ऑफ जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर येते मुलाखत इंटरव्ह्यू, जे तुमचं 16 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत होता. तर 20 गुण होते इंटरव्ह्यूला तर 15 ते 16 कट ऑफ जाऊ शकते. तर ओव्हरऑल जे कट ऑफ आहे लिपिक पदासाठी अकॉर्डिंग टू मी 71 to 78 पर्यंत जाऊ शकते. जर तुमचे 71 to 78 पर्यंत या किंवा याच्यापेक्षा जास्त जर असले तुमच्या सिलेक्शन 99% होऊ शकते, ठीक आहे. आणि आता आपण बघूया हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, ओके फ्रेंड्स. नंबर ऑफ स्टुडंट्स, ठीक आहे, आणि नंबर ऑफ इंटरव्ह्यू किती लोकांनी दिला आणि सीट किती आहे, त्या सर्व गोष्टी बघून मी इकडे एक एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगत आहे. आणि याच्यानंतर जे एक पोस्ट होता ते होता शॉर्टनच्या, स्टेनोग्राफरच्या, म्हणजे की लघुलेखनच्या, ते आपण बघूया. लघुलेखन होते 100 गुण होते, चाळणी परीक्षा नाही होती लघुलेखनवर, आणि इंग्रजी जी होती इंग्रजी वेग चाचणी म्हणजे की इंग्रजी डिक्टेशन जे होती ते होते 20 गुण होते आणि 10 ते 12 मार्क कट ऑफ जाऊ शकते. त्याच्यानंतर जे आहे मराठी वेग चाचणी, त्याचं जे गुण होते ते होते 20 मार्क आणि 10 ते 12 मार्कपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. इंग्रजी टंकलेखन 20 गुण होते, 10 ते 12 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. मराठी टंकलेखन 20 गुण होते, 10 ते 12 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. मुलाखत 20 गुण होते, 10 ते 12 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. म्हणजे की ओव्हरऑल जे कट ऑफ आहे ते किती आहे, 50 ते 60 फॉर लघुलेखन. कारण की लघुलेखक जे आहे शॉर्टहँड जे आहे ते खूप कमी लोक करतात, म्हणून इथे जे आहे कॉम्पिटिशन कमी असते. तर ज्यांचा पण इंटरव्ह्यू झाला होता लघुलेखनमध्ये ते काही टेन्शन घेऊ नका. मला तर असं वाटते की सीट पण वाढू शकते आणि लघुलेखन ज्यांनी पण इंटरव्ह्यू दिला ते सिलेक्ट नक्की होणार. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि माझ्या हे तुम्ही सर्वांना हे बेस्ट ऑफ लक करते की तुमच्या अवश्यही रिझल्ट तुमचा लागणार. आणि त्याच्यानंतर जे आहे शिपाई पदासाठी, शिपाई पदासाठी होते 50 गुण, चाळणी परीक्षा होती 30 गुणांच्या, 20 ते 22 कट ऑफ जाऊ शकते. क्रियाशीलता म्हणते की क्लीनलीनेस जे एक्झाम झाले होते चाचणी ते होते 5 गुणांचे, 4 गुणपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे स्वच्छता चाचणी 5 गुण आणि 4 गुणपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे मुलाखत, जे शिपाई पदासाठी पण मुलाखत झाली होती ते 10 गुण होते आणि 8 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते, ओके फ्रेंड्स. आणि हे झाला आपला एक्सपेक्टेड कट ऑफ, इतकीही जाणार 99% आय एम शुअर, ओके.
त्याच्यानंतर सेकंड जे क्वेश्चन आहे ते आहे हे बघा, हां शिपाईचं जे ओवरऑल आहे फ्रेंड्स ते जाणार 36 to 38 गुण, ठीक आहे 50 पैकी. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे लोकांचं की केव्हा रिझल्ट येईल, केव्हा रिझल्ट येईल, ठीक आहे हे आपण बघूया. बघा मुलाखतीच्या अंतिम दिनांकापासून एका आठवड्यात आत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी अंतिम यादी तयार केली जाईल आणि ती उच्च न्यायालयास मान्यतेसाठी सादर केली जाईल. म्हणजे की इकडे म्हणत आहे की तुम्ही जेव्हा तुमचा लास्ट डेट होता इंटरव्ह्यूचा, जे जे डिस्ट्रिक्टचा इंडिव्हिज्युअल लास्ट डेट होता, त्या दिवसपासून जे एक हफ्ते म्हणजे की 8 दिवस अप्रॉक्सिमेटली तुम्ही पकडू शकतात, त्या ते लोक जे आहे मॅरिट लिस्ट बेस्डवर सिलेक्टेड कॅन्डिडेटचे लिस्ट जे आहे ते तयार करेल, मग ते हायकोर्टवर जाईल फॉर फर्दर प्रोसिजर आणि ते सँक्शन करण्यानंतर तुमच्या जे आहे वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर ते सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे नाव अपलोड करणार. यापर्यंत तुम्हाला समजलं? आणि या प्रोसिजरसाठी 1 महिना तर कमीत कमीत लागणार, कारण की इंटरव्ह्यूच्या नंतर 31 पर्यंत इंटरव्ह्यू होता, ठीक आहे काही कोणी कोणी डिस्ट्रिक्टच्या लवकर संपलेला आहे पण आपण 31 पकडूया. त्याच्यानंतर 8 तारीख म्हणजे की 8 सप्टेंबर, 8 सप्टेंबर पर्यंत ते लोक लिस्ट तयार करणार, त्याच्यानंतर हायकोर्टवर जाणार, मग येणार ते डिस्ट्रिक्ट कोर्टवर अप्रुव्हल करून. तर ह्या पूर्ण प्रोसिजरवर 1 महिना तर लागणारच. तर तुम्ही हे समजा की रिझल्ट जे आहे 30 सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपर्यंत लागणार. ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक च्या पार नाही जाणार, ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक किंवा 30 सप्टेंबरला लागणार, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, हे जे आहे प्रोसिजर लवकर होते कारण की हे पहिले स्थगित झालेला होता आणि आता स्थगित समजून घ्या स्थगित नाही झाला होता तर हे एक्झाम आतापर्यंत पूर्ण संपली होती. हां जॉईनिंग पण झाली होती पण आता कसं, आता हे स्थगित आल्यावर हे जे आहे प्रोसिजर थोडा उशिरा होत आहे. तर टेन्शन नका घेऊ, ते 1 महिना आपल्याला लागेलच आणि त्याच्यानंतर जे आहे निकाल लागेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघूया आरक्षण आहे की नाही, रिझर्वेशन आहे की नाही, कारण की नोटिफिकेशनवर असं काही त्यांनी सीट जे आहे डिस्ट्रीब्यूट करून दिलेले नाही आहे, तर ते आपण बघूया, ठीक आहे. बघा हे आहे इकडे बघा, समितीने असे ठरविले आहे की जेथे निवड करण्यासाठी निम्नतम पात्रता गुण बेंचमार्क निश्चित करण्यात आले नसतील तेथे असे निम्नतम पात्रता गुण 35% असावेत आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी हे गुण 5%नी शिथिल करावेत. म्हणजे की जर समितीने जे आहे एक निम्न जे कट ऑफ जर त्यांनी ठरवले नसतील तर ते काय करणार, 35% फॉर जनरल कॅटेगरी ठेवणार आणि 5% जे आहे ते आरक्षण ते जे आहे रिलॅक्सेशन राहील मार्क्समध्ये, ते कोणाला राहील, SC आणि ST, ठीक आहे. SC आणि ST ते आहे मार्क्सचं रिलॅक्सेशन राहील 5%. जर हे तुमचा डाऊट आय होप क्लिअर झाला असेल, ठीक आहे फ्रेंड्स. तर रिझल्टसाठी सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि प्लीज व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझ्या मराठी इतकी चांगली नाही आहे म्हणून काही चूक झाला असेल तर माफ करा, कारण की माझं जे आहे हिंदी आणि इंग्लिशवर कमांड जास्त आहे. आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं जे जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज जॉईन करायला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे, तुम्ही ते जॉईन करू शकतात. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे, बाय बाय.